शंभू महादेवा, स्वराज्याचा ध्यास, स्वराज्याची आस शिवबांच्या मनात कायम धगधगू दे. मराठी रयतेला त्यांचा जाणता राजा मिळू दे. औसाहेब, महाराष्ट्राच्या अभिमानाची यशोगाथा, स्वराज्य जननी जिजा माता, नवे पर्व 21 डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता. नक्कीच, सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेली स्वराज्य जननी जिजा माता ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते. आणि यामध्ये 21 तारखेपासून एक नवीन पर्व सुरू होणार आहे. 21 डिसेंबरपासून दररोज रात्री 8:30 वाजता मी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत भेटीला येणार आहे. आणि त्यामध्ये मासाहेबांची भूमिका, जिजाऊ मासाहेबांची भूमिका या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी या साकारणार आहेत. आणि एक अत्यंत महत्त्वाचं पर्व, शिवचरित्रातलं अत्यंत महत्त्वाचं पर्व, आणि त्या पर्वामध्ये असणारं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचं भरीव योगदान, या गोष्टी या नव्या पर्वात आपण अधोरेखित करणार आहोत. मी कायम असं म्हणतो की ही मालिका म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर ही मालिका म्हणजे महाराष्ट्राच्या मातीसाठी एक संस्कार आहे. आणि सोनी मराठीच्या माध्यमातून हा संस्कार महाराष्ट्राच्या घराघरात पोचतो ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि जगदंब क्रिएशन्सला ही मालिका साकारण्याची संधी मिळते ही खरं तर आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळणं, मी कलाकार म्हणण्यापेक्षा एक शिवभक्त म्हणून मी कायम असं म्हणतो हे महाराजांचं काम आहे. आणि हे करायला मिळणं, आणि हे शिवचरित्र घराघरात पोचवत असताना, वेगवेगळ्या माध्यमातून हे पोचत असताना, स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतून सोमवार ते शनिवार दररोज रात्री 8:30 वाजता हे शिवचरित्र पोचवण्याचा जो प्रयत्न आहे, त्यात माझा खारीचा वाटा मला उचलता येतो आहे, याबद्दल मला विशेष आनंद आहे. नक्की शिवप्रताप नावाची आपण एक सिरीज करतो आहोत, शिवप्रताप वाघनक, शिवप्रताप वचपा आणि शिवप्रताप गरुडशेप. परंतु या संदर्भातली घोषणा कोविडच्या आधी आपण केली होती, पण मधल्या कोविडच्या काळामध्ये या संपूर्ण न्यू नॉर्मल गोष्टीला अनुसरून नंतर पुन्हा त्याचं चित्रीकरण करत असताना, आधी स्वराज्यजननी जिजामाता हे जी जबाबदारी आहे, ही जी मालिकेची जबाबदारी ही पूर्ण झाल्यानंतर लवकरच शिवप्रताप या सिनेमाच्या जी त्रिसूत्री आहे त्या त्रिसूत्रीला हात घाल. नाही, नक्कीच असा कालावधी मी नाही बांधत, पण मनाजोगतं काम होणं गरजेचं आहे, जे करून जेणेकरून महाराष्ट्राच्या सीमांबाहेरसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जी थोरवी आहे जी नवीन पिढीपर्यंत पोचवणं हे जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण या चित्रपटांची निर्मिती करतो.